नालसोपारा पश्चिमेकडील सोपारा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चारही बाजूंनी उभारण्यात आलेल्या मेघडंबरीची सध्या दुरावस्था झाली आहे. याकडे पालिकेने लक्ष देऊन छतदुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कॅप्टन निलेश पेंढारी यांनी याबाबत सतत पालिकेकडे या मेघडंबरीची डागडुगी करण्यात यावी अशी मागणी उचलून धरली होती. अखेर या मागणीला यश आले असून लवकरच या मेघडंबरीची नव्याने दुरुस्ती होणार असून पालिकेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता आर के पाटील यांनी कामाच्या निविदा मागविल्या आहेत. पुढील 90 दिवसात मेघडंबरी दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असून यासाठी पालिका 20,52,882 रुपये खर्च करणार आहे. 28 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान निविदा मागविण्यात आल्या असून 11 मार्चला या निविदा बांधकाम विभागाकडून उघडण्यात येणार आहेत. नालासोपारा पश्चिमेला सोपारा जिल्हा परिषद शाळा आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या चारही बाजूंनी खांब उभारून नक्षीदार असे छत तयार करण्यात आले आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या छताची खांब मोडकळी झाली आहेत, तर काही ठिकाणी या खांबांना तडाही गेल्याचे चित्र दिसून येत आहे. या पुतळ्याजवळील असलेल्या या नक्षीदार छताच्या दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले असल्याने सद्यस्थितीत या नक्षीदार व छत व खांबांना ग्रामस्थांनी बांबूचा आधार दिला आहे. मात्र हे छत कोणत्याही क्षणी कोसळून महाराजांच्या पुतळ्यावर पडून अनर्थ घडू शकतो. या पुतळ्याच्या अवघ्या 20 मीटर अंतरावर जिल्हा परिषद शाळा आहे. आता शाळा सुरू झाल्यामुळे मधल्या सुट्टीत अनेक लहान विद्यार्थी या पुतळ्या शेजारी खेळत असतात. दुर्दैवाने या ठिकाणी जर मेघडंबरीचे छत कोसळले तर दुर्घटना घडू शकते. या पुतळ्याच्या मेघडंबरीची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी पालिकेकडे तक्रारही करण्यात आली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव कॅप्टन निलेश पेंढारी यांनी याबाबत सतत पालिकेकडे पाठपुरावा केला होता. मेघडंबरीसह खांब तुटून महाराजांच्या पुतळ्यास पडल्यास आयुक्त प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवरती राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. या नक्षीदार छताचे नूतनीकरण व्हावे, तसे न झाल्यास लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशाराही त्यावेळी पेंढारी यांनी पालिकेला दिला होता. मात्र आता लवकरच या मेघडंबरीचे नूतनीकरण पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.